भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन सर्वोच्चपदी विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भाजपचे लोकसभेतील सदस्य आणि मंत्री घेतलेल्या शपथेशी प्रतारणा करत आहेत. संविधान बदलण्याचं भाजपचं हे षडयंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडणं गरजेचं आहे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.